सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सर्व सन्माननीय अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक बंधूंनो, सन 2018-19 मूळ अर्थसंकल्प 3,348.98 लाख जमा रुपये 3,347.93 लाख कोटी खर्च रुपये आणि 99,91,000 लक्ष शिल्कीचा अर्थसंकल्प काल सर्वसाधारण सभेमध्ये सादर करण्यात आला। सन्माननीय सभापती शुभांगी ज्ञानेश्वर पाटील यांनी हा अर्थसंकल्प या ठिकाणी अंतिम स्वीकृतीसाठी आणलेला आहे। खऱ्या अर्थानं ही जी आकडेवारी आहे ती खऱ्या अर्थानं ढोबळून म्हणता येणार नाही, एक वस्तुस्थिती आहे। कारण 2,000 कोटी आपले शिल्लक मागच्या अर्थसंकल्पाची खर्च न झालेली रक्कम, त्याचबरोबर 450 कोटी हे मागील वसुली म्हणजे टॅक्स डिपार्टमेंटने केलेली, त्याचबरोबर शासनाकडून आणलेले 400 कोटी, असे जवळजवळ 29 कोटी आणि इतर भागातून जमा झालेले असे हे 3,347 कोटीचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झाला। आणि खऱ्या अर्थानं कालपासून या सभागृहात कोणी हृदयातून बोललं, कोणी डोक्यातून बोललं, तर कोणी ओठातून बोललं, म्हणजे समजण्याचा भाग इतका आहे। घेतलं तर बरंच काही आहे, नाही घेतलं तर काही नाही। मापन मध्ये आपण ऐकलं आणि इकडून सोडून दिलं त्यातून आउटपुट काय होऊ शकत नाही, परंतु हे जे भाव आहेत, या ज्या भावना आहेत, खऱ्या अर्थानं अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी म्हणजे बनवण्यापूर्वी एका प्रत्येक विभागाच्या नगरसेवकांना तिथल्या एचओडीने विश्वासात घेऊन, भले तुमची संकल्पना असेल परंतु या शहराकरता आणि या भागाकरता त्या लोकप्रतिनिधींचे पण काही संकल्पना या शहराकरता आहेत, त्यांची काही भावना आहेत, त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या भावनेला वाट करून दिली गेली नाही, त्यामुळे आज ही चर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादाच्या स्वरूपात होते। कुठे आकडेवारीची चर्चा या ठिकाणी मोजक्या नगरसेवकांनी सोडल्यात, तर कुठे ती आढळून आलेली आहे, ती करण्याची इच्छा सुद्धा आता या ठिकाणी राहिली नाही। परंतु तळमळ जनतेच्या समस्या करता या ठिकाणी या सभागृहात नगरसेवक बोलून दाखवत आहेत। खऱ्या अर्थानं हा अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये सादर होतो आणि मार्चमध्ये त्यावर चर्चा होते, परंतु जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारीमध्ये मापूरमध्ये अशा प्रकारची कामं, अशा प्रकारची संकल्पना, एक सतसत वेगबुद्धीला पटेल अशी संकल्पना या शहराकरता इथल्या नगरसेवकांच्या मनामध्ये आहेत। कोणी प्रकल्पग्रस्त संदर्भात मांडतो, कोणी शहराच्या अंतर्गत कामाच्या संदर्भात बोलतो, तर कोणी वैयक्तिक स्वरूपात म्हणतो, की कोणी वाटाच्या स्वरूपात, परंतु कोणी आपल्या घरची कामं या ठिकाणी सुचवत नाहीयेत। ही जी कामं आहेत ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी जनतेच्या हिताकरता, सुखसुविधेकरता या ठिकाणी इथले नगरसेवक सुचवत असतात, म्हणून या अर्थसंकल्पावर वायफळ चर्चा न होता, खऱ्या अर्थाने जर या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी केली, कामं होत आली असती आतापर्यंत, तर आज ही मला वाटतं वादाची चर्चा झाली नसती, ही संपूर्ण नवी मुंबईच्या जनतेच्या हिताकरता चर्चा या ठिकाणी झाली असेल। मी धन्यवाद देतो काही नगरसेवकांना, खऱ्या अर्थानं धन्यवादच्या ठिकाणी या बैठकीच्या अनुषंगानं, ज्यांनी बोलले ते ऐकायला थांबले सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। आणि ज्या 38 नगरसेवकांना इथल्या जनतेने निवडून दिलं, म्हणजे शिवसेनेच्या, त्या पुढच्या दरवाज्याने ते आले आणि त्यांच्यामुळेच मी मागच्या दरवाज्याने आलो, म्हणून मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं आज मला 8व्यांदा या अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी या ठिकाणी मिळते, म्हणून मी 38 नगरसेवकांना धन्यवाद देतो। त्याचबरोबर आजची ही चर्चा खऱ्या अर्थानं वायफळ ठरली नाही गेली पाहिजे, कारण आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत, आयुक्त साहेब असते, तर खऱ्या अर्थानं मला वाटतंय आजच हा विषय या ठिकाणी संपला असता, कारण 2:30 वाजेपर्यंत अर्थसंकल्पावर चर्चा या नाही, पण त्या तिकडच्या सगळ्या सभागृहात नवी मुंबईच्या जनतेच्या करता आपण घेतलेली आहे आणि तशी चर्चा सुद्धा चांगल्या प्रकारे झालेली आहे। परंतु 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि मागच्या वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 2,000 कोटी साठून ठेवले, म्हणजे कामं झाली नाही याचा अर्थ ओरड ही होणारच। आपण बाह्य रंगरोटी मोठ्या स्वरूपात केली जी गरजेची होती, नवी मुंबई ही प्लॅनिंग सिटी आहे,
आणि या शहराचं स्वरूप आणि लुक हे चांगल्या प्रकारे असलं पाहिजे, जेणेकरून श्रीमंत महानगरपालिकेचं नाव लौकिक साजेस असलं पाहिजे. म्हणून आपण बाहेर रंगरोटी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली. अगदी आक्षेपार्ह काही नाही, म्हणजे आम्हाला त्याच्या संदर्भात कसला आक्षेप नाही. बाह्य रंगरोटी झाली पण अंतर्गत रंगरोटी कोणी करायची आणि कधी करायची हा सगळ्यात मोठा विषय या ठिकाणी चर्चेला आला पाहिजे. आल्यानंतर त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे. या बजेटमध्ये कशा प्रकारची तरतूद असायला पाहिजे, परंतु ती कुठे या ठिकाणी महापौरमध्ये दिसली गेली नाही. भविष्यात महाराष्ट्र शासनानं जर आजचे दिनाचे गाजर आम्हाला दाखवलेले, पण आजचे दिन आलेच, पण अर्थसंकल्पामध्ये तरतूद नसेल तर कंदनीनंतर कामाचं कामं कशी होणार. म्हणून मी महापौरमध्ये आपल्याला विनंती करतो की खऱ्या अर्थानं कंदनीनंतर कामाची दिशा या ठिकाणी आपण ठरवली गेली पाहिजे. आणि अंतर्गत कामा करता जसं आपण अल्प गरीब वस्ती करता काही निधी तरतूद केलेली आहे, मी तर या ठिकाणी तुम्हाला विनंती करेन की 100 कोटीची तरतूद अंतर्गत कामासाठी करा. कारण भविष्यात जनता इथल्या नगरसेवकांना प्रश्न विचारणार आहे की अंतर्गत कामाची दिशा फक्त नवीनबाई करताच थांबवली गेली का. तुम्ही इथे इतर ठिकाणी जा, ठाणा मुंबई किंवा कल्याण डोंबिवली सारख्या शहरात जा, आम्ही प्रचाराकरता प्रत्येक भागात गेलेलो आहे. ज्या त्या ठिकाणी निवडणूक आहे त्या त्या ठिकाणी गेलेलो आहे. सर मोठ्या मोठ्या अक्षरांचे तिथल्या स्थानिक आमदारांचे नगरसेवकांचे फलक लागले जातात, खासगी इमारतीमध्ये कामं केली जातात, परंतु अडचण या ठिकाणी आम्हाला का मला तीच तेच कळत नाही. फिफा वर्ल्ड कपच्या माध्यमातून आपण दुसऱ्याच्या म्हणजे लग्न आपलं आणि मांडव मात्र दुसऱ्याच्या दारात, ही कल्पनाच या ठिकाणी इथल्या शहरातल्या लोकांनाच पटली नाही, रुचली नाही, भावली नाही. आपण दुसऱ्याच्या घराची रंगरंगोटी करायची आणि आपल्या घराची कोणी करायची हा सगळ्यात मोठा विषय. कमिशनर साहेब, महापौर साहेब, मी आपल्याला उद्देशून या ठिकाणी बोलतो की खऱ्या अर्थानं स्लम मध्ये राहणारी लोक, अल्प उत्पन्नाने वसाहतीत राहणारी लोक या ठिकाणी सर्व टॅक्स आपल्या 99% पेबल करतायत. म्हणजे ते पाण्याच्या स्वरूपात असू दे की टॅक्सच्या स्वरूपात असू दे, आणि तिथल्या नागरी सुविधांना आपण प्राधान्य या ठिकाणी दिला जात नाहीये ही खंत तिथल्या लोकांची आहे, इथल्या नगरसेवकांची आहे. सिवरेज लाईन बदलणं गरजेचं आहे. सिवरेज लाईनच्या पाण्यामधून पाण्याची लाईन गेली आहे. पहिली 25 वर्ष जी लाईन जीर्ण झालेली आहे त्या पाण्याच्या लाईनीमध्ये मलनिसरणाचं पाणी मिसळलं जात आहे आणि त्या पाण्यामध्ये अशुद्ध पाणी गेल्यानंतर लोकांना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी. मी कित्येकदा या सभागृहात तशा प्रकारचे पाण्याचे दाखले या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून आयुक्तमध्ये या बजेटवर चर्चा करताना बरंचसं काही बोललं जाईल, जिथून सुरुवात होईल त्याचं तिथून शेवट होणार नाही, शेवट मोठ्या प्रमाणात होईल. आज वेळ झालेली आहे याची कल्पना मला, मी थोडक्यात जसं सोमनाथजी भास्कर साहेबांनी या ठिकाणी भूमिका मांडली त्या भूमिकेची मी रास्त आहे. त्याने शॉर्ट अँड स्वीटमध्ये बरेच काही बोलून गेलेलं आहे. मी त्यांच्या वक्तव्यावर सुद्धा या ठिकाणी बोलणार आहे. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न या नवी मुंबईतल्या जनतेचा असेल तर कंटोनमेंटवर कामाचा, कारण त्या कामाच्या बरोबर दुसरी कामं थांबली आहेत. महानगरपालिकेच्या मनोरंजनाकरता जे भूखंड हस्तांतरित झालेत, जे भूखंड मच्छी मार्केट सारखे भूखंड आपल्याकडे हस्तांतरित झालेत, पण कंदनी मंत्रालय असल्यामुळे आपण त्याचा विकास या ठिकाणी करू शकलो नाही. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मी समजण्याचा भाग इतकंच समजून घ्या महापौरमध्ये की जी भूखंड आपल्याकडे हस्तांतरित झालेली आहे परंतु ती भूखंड महानगरपालिकेच्या क्षेत्रात म्हणजे कंदनी मंत्रालय येत आहेत, त्याचा विकास आपण या ठिकाणी करू शकलो शकत नाही का? असं होतं जी भूखंड आपल्याकडे हस्तांतरित होत आहेत पण कंडनी नंतर गेल्यात. मग असं मग ही सिडको तरी किती तुमच्या याची वाट बना. असे 2 भूखंड तर परत गेलेले आहेत ज्यांचा विकास आपण करू शकलो नाही. 2003 ला 2013 ला असे भूखंड आपल्याकडे हस्तांतरित झालेले आहेत परंतु आपण त्यांचा विकास या ठिकाणी करू शकलो नाही. सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी पाण्याचा आणि मलनिसरण वाहण्याचा आहे. त्याचबरोबर 90% कामं काय 80% कामं पेवर लग म्हणजे रस्त्याच्या सुशोभीकरणाचा वापरले गेले गेल्या 2 वर्षामध्ये. मग ती केली असती तर चाललं असतं. आता 80% लोकांना आपण समाधान करू शकलो, 20% लोकांचं समाधान करू शकलो नाही. मग वोट अंमली प्रदर्शन साहजिकच स्वाभाविकच तिथल्या नगरसेवकाकडे जाणार आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न कंटोनमेंट अंतर्गतचा आहे, जो बजेटमध्ये याची तरतूद करावी. शासन तो जर आपल्याला मंजुरी देत आहे, जर शासनाच्या अगत्यखारीत तो विषय येत आहे, चेंडू आपणच टाकलेला आहे, टोलवायचा सुद्धा आपणच आहे, खेळताना बॅट सुद्धा आपणच फिरवायचे, परंतु कुठेतरी गफलत शब्दरचनेमध्ये झाल्यामुळे ही कामं थांबली गेलेली आहेत.
मी तर अल्टिमेटम देतो या महापौरांना आपल्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून नागरिक त्रस्त आहेत, गेल्या 3 वर्षापासून नगरसेवक या ठिकाणी त्रस्त आहेत, त्यांची कामं कंडनीमध्ये होत नाहीत. मी तर आपल्याला विनंती करतो, जर हा प्रश्न या ठिकाणी निकाला नाही तर मी ज्या कंडनीम अंतर्गत नगरसेवकांची कामं थांबले त्यांना सोबत घेऊन मी आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित बसेल. कारण हा प्रश्न नवीन मुंबईच्या जनतेचा आहे. ज्यांना माझी भावना पटत असेल, रुचत असेल, ते मला मान्यता देतील. परंतु ज्या भावना मी कडवटपणे या सभागृहात मांडतो ह्या केवळ एका प्रवासाकरता नाही आहे. हा संपूर्ण विषय कंडोनियम अंतर्गतचा असला तर संपूर्ण नवी मुंबईचा विकास कंडोनियमचा थांबलाय. आपण नवी मुंबईच्या रस्त्याचे सुशोभीकरणा करता 1,00,000 खर्च करू शकतो जो आपल्या अगत्यकारीतच येत नाही. मग कंडोनियम अंतर्गत कामाचे का रूपरेषा आपल्याकडून कसं कायद्याच्या स्वरूपात कसं आपण अडकून घेतलेली आहे. हा राहिला माझा कंडोनियमचा एक प्रश्न. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे माझा, नगर रस्त्याच्या विभागाच्या संदर्भातला. सर, गेली 2 वर्ष आपलं उत्पन्न बघा किती थांबलेलं आहे. नगररचना टाउन प्लॅनिंगचं उत्पन्न आपलं 2016-17 15 कोटी 52 लाख रुपये, तर या वर्षी आपलं उत्पन्न 2 नंबर 2 मध्ये 3 प्रपत्र स्टेटमेंट सेकंड 2 मध्ये 3 म्हणजे गेल्या 2 वर्षापासून बांधकाम परवानग्या थांबल्या गेलेल्या आहेत. का थांबल्या गेल्यात? तर कोणतरी एक कार्यकर्ता कोर्टात गेला आणि त्यांनी असं चित्र न्यायाधीशासमोर उभं केलं की मुंबई आणि दिल्ली हे प्लॅनिंग शहर नाही आहे. मग तिथे समस्या मोठ्या प्रमाणात पार्किंगची आहे. मग तसं ते चित्र प्लॅनिंग सिटी असलेल्या नवी मुंबईच्या संदर्भात उभं केलं गेलं, तिथे आपली बाजू मांडली गेली नाही आणि म्हणून आपल्याला तिथे बाजू मांडताना कमी पडा आल्यामुळे गेल्या 2 वर्षापासून बांधकाम परवानगी ज्या 0 up to 30 meter म्हणजे 30 मीटरच्या घरांना कायद्याने पार्किंग येत नाही. ज्यांना जिथे 30 मीटरच्या घरांना पार्किंग हा शब्दच लागू होत नाही, आपल्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तो त्याला मान्यता सुद्धा म्हणजे 70-100 मीटरच्या घरांना पार्किंग कंपल्सरी आहे, परंतु 0 up to 30% म्हणजे अल्प उत्पन्न वसतीवर पुन्हा एकदा अन्याय या ठिकाणी केला जातोय. म्हणजे हे सगळ्यात मोठं इन्कम सोर्स जो आपल्याला पाहिला जातोय नगररचना विभागाच्या माध्यमातून. गेल्या 2 वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे, त्यामुळे नागरिकांची पुनर्बांधणीची संकल्पना त्यांची इच्छा या ठिकाणी पूर्ण होऊ शकले नाहीत. कायद्याचा वापर करून अधिकाराचा वापर करून या ठिकाणी जर सीसीला मान्यता दिली म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून, मी ना असं म्हणत की कायद्याचं उल्लंघन करा, अधिकाराचा वापर करून या ठिकाणी बांधकाम परवानगीला या खऱ्या अर्थानं मंजुरी द्यावी जेणेकरून आपलं उत्पन्न या ठिकाणी थांबलंय ते उत्पन्नाचं स्तोत्र या ठिकाणी वाढेल. आयुक्त महोदय महापौरमध्ये आपल्याला विनंती करतो की सातत्यानं काही ना काहीतरीच्या उणीवा या ठिकाणी ठेवून अल्प उत्पन्न वसाहतीवर सातत्यानं काही ना काही कुठला तरी ठपका ठेवून त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आजच्या या बैठक आजच्या या बजेटच्या अनुषंगानं आणि उत्पन्नाच्या बाबीनं मी आपल्याला विनंती करतो, ज्या काय पूर्तता या ठिकाणी करायचं राहिलं असेल किंवा जे आदेश या ठिकाणी आलेले आहेत त्याचा पाठपुरावा करून अल्प उत्पन्न वसाहतीच्या बांधकाम परवानगींचा नियम ज्यांना लागू आहे किंवा पार्किंगचा त्यांना नियम लागू होत नाही अशा बांधकाम परवानग्या या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करावे आणि आपलं उत्पन्नाचं स्तोत्र या ठिकाणी वाढवावं. त्याचबरोबर सगळ्यात मोठी समस्या पार्किंगची या ठिकाणी मी बोलतोय की खऱ्या अर्थानं पार्किंग ही समस्या भेडसावणारी समस्या आहे. सिडको शहर सिडकोनी वसवलंय परंतु प्लॅनिंगच्या या बाबतीत कुठेतरी त्यांची नियोजन संकल्पना या ठिकाणी बसलेली आहे. या शहरातला बस टर्मिनस ज्या ज्या ठिकाणी आहेत, सिडको आहे, वाशी आहे, नेरूळ आहे, ऐरोली आहे आणि सीबीडी आहे, आपण या तिन्ही चारही बस टर्मिनसवर G+2
म्हणजे ग्राउंड फ्लोअरला बस टर्मिनल बसचा वापर होईल, त्याच्यावरती कार पार्किंगची समस्या होतील. म्हणजे ह्या सगळ्या शहराच्या मध्यभागी येणाऱ्या टर्मिनल्स आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी आपण त्याचा युटिलायझेशन त्याचा वापर पार्किंगच्या स्वरूपात करू शकतो आणि काही अंशी का होईना हा प्रयत्न या ठिकाणी केला तर यशस्वी होईल यात ते मात्र शंका नाही. परंतु प्रशासनानं या ठिकाणी आमचे विचार कधी ऐकून घेतलेच नाहीत, आमच्या बाबी कधीच या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करून घेतल्या गेल्या नाहीत. गेल्या 3 वर्षापासून आम्ही हेच म्हटलेलं आहे, पार्किंगच्या समस्येवर मात करायची असेल तर ज्या जागा किमान आपल्याकडे आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठ्या बस टर्मिनलचा विषय आहे जो आजच्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्हाला बोलायला या ठिकाणी संधी मिळते. महापौरमध्ये मी आपल्याला विनंती करतो, हे जे 4 टर्मिनल्स आपण त्याच्या ठिकाणचं पाणी करा, सगळ्यात मोठ्या समस्येवर मात करायची असेल तर या जागेंचाच आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागेल, जेणेकरून आम्हाला आपला इन्कम सोर्स पण वाढेल. तुम्ही वरती कमर्शियल सुद्धा त्याचा वापर करू शकता, म्हणजे तुम्ही जी मी ते G+1 म्हटलं, G+2 किंवा 3 पण केलं तर खाली बसेस राहतील, वरती पार्किंग राहील, त्याच्यावरती कमर्शियल युजेस होईल. कारण ऐरोली सारख्या शहरात तर नक्कीच मोठ्या प्रमाणात जॉब हब आहे, एज्युकेशन हब आहे आणि त्याचबरोबर 100 बेडचं हॉस्पिटल आहे, समोर वॉर्ड ऑफिस आहे, या ठिकाणी अग्निशमन केंद्र आहे. म्हणजे ज्या ज्या भागात जे जे शक्य आहे तेथे आपल्याला करायला काहीच हरकत नाही, कारण आपण 2000 कोटी रुपये मागच्या वर्षीचे या ठिकाणी शिल्लक आहे. मग अर्थसंकल्पामध्ये जर या कामांची तरतूद असेल तरच आपण ही कामं करू शकतो. आणि म्हणून आयुक्त महापौरमध्ये आपल्याला विनंती करतो, या बस टर्मिनसचा पार्किंग करता युटिलायझेशन करा, त्याचं नियोजन तशा प्रकारे करा जेणेकरून आपलं उत्पन्न सूत्र वाढेल. आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा प्रश्न हा म्हणजे त्या भागातल्या पार्किंगचा निघेल, जेणेकरून नागरिकांची वाहने सुद्धा सुरक्षित राहील. कारण आपण आता जी सिस्टम काढले, आपण महानगरपालिकेचा जॅमर लावला तर 6000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी भरावा लागतो, सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. महानगरपालिकेचे 6000 आणि पोलिसांचे फक्त 100 किंवा 200 रुपये चार्जेस. मग याच्यात मी सुधारणा करावी, तो दंड ज्या आकारला जातो तो कमी करावा, त्याचबरोबर या जागेचा आपण वापर या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्य प्रकारे करावा अशी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर सगळ्यात मालमत्ता कराच्या संदर्भात बोलतो मी साहेब, महापौर साहेब, की गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आपण टॅक्समध्ये विभागाच्या स्तरावर काम करणाऱ्या जे टॅक्स संकलक आहेत किंवा त्यांचे जे कर्मचारी आहेत विभाग स्तरावर, त्यांना आपण एक अधिकार या ठिकाणी दिले होते की छोट्या छोट्या दुरुस्त्या कोणाच्या टॅक्सच्या संदर्भाच्या तक्रारी त्या फायलिंगचं निवारण करण्याचा अधिकार आपण स्थानिक लेवलला दिलं होतं आणि त्यामुळे कामं मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु आता पुन्हा तीच जुनी रेट लागली गेली, फायली मिळत नाहीत, नागरिकांची कामं होत नाहीत आणि फक्त विभाग अधिकारी मग त्यात बसलेल्या कर्मचाऱ्यांचा फक्त पगारच काढायचा का. मी या टॅक्स डिपार्टमेंटचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात टॅक्स जमा केलेला आहे, परंतु स्थानिक लेवलला आपण त्यांना अधिकार या ठिकाणी द्यावं, जेणेकरून छोट्या छोट्या दुरुस्ती करता सुद्धा फायली हेड ऑफिसला नाही आल्या पाहिजे. नावाची दुरुस्ती असो किंवा टॅक्स ट्रान्सफर करणं असू दे, या छोट्या छोट्या बाबी ना एखाद्याने फॉलोअप केला तर त्याचं काम होतं, पण एखाद्याने फॉलोअप नाही केलं तर त्याची फाईलच गायब होते. म्हणजे नाव खराब होतं तिथलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं, कारण त्यांच्यावर ते अधिकारच नाहीत. पूर्वी विभाग स्तरावर अधिकार दिले होते, परंतु ते अधिकार पुन्हा काढून पुन्हा फायली आपल्या या ठिकाणी येतात. त्याचबरोबर ज्यांचं हस्तांतरण ज्यांच्या पतींचं निधन झालंय, म्हणजे ज्याच्या पतीच्या नावावर एखाद्या प्रॉपर्टी असेल, ती जर विधवा महिलेच्या नावावर करायची असेल तर तिचं हस्तांतरण चार्जेस या ठिकाणी घेऊ नये. मी आजच्या या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आपल्याला विनंती करतो महापौर साहेब, ही खरंच एक गरज आहे. आपले 600-700 रुपये आपलं काय भलं होणार नाही, सहानुभूतीपूर्वक या गोष्टीकडे या बाबींकडे आपण विचार केला पाहिजे, जेणेकरून आपल्या महानगरपालिकेचा काम करणाऱ्याच कौतुक या ठिकाणी होईल. कारण आपण छोट्या छोट्या बाबीकडे दुर्लक्ष आता पण करत आलोय, पण हा दुर्लक्ष करण्यासारखा विषय नाही, हा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यासारखा विषय. आपल्यासाठी फार मोठी असे क्वचित अशा फाईली आपल्या येतात किंवा ते बनत असतील, परंतु हस्तांतरण चार्जेस या विधवा महिलांकडे घेऊ नये अशी मी आपल्याला आजच्या बैठकीच्या अनुषंगाने विनंती करतो. आपला देश प्रगतीकडे चाललाय,
अच्छे दिनाचे गाजर अजून पूर्ण होते आहेत, अच्छे दिन काय येत नाही, पण आपला कॅशलेस परिसर काय होताना दिसत नाही. पण हा टॅप आपण या ठिकाणी पेपरलेस करण्याचं निश्चित आज करूया साहेब. महापौरमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय, पेपर्स घरपण येण्यासाठी उशीर होतोय, कधी मिळतच नाही घरी आलं तरी. आज आपण पान नंबर 3.38 मध्ये SS A 29 त्याच्यामध्ये आपण टॅबलेट PC पदाधिकारी नगरसेवक अधिकारी याच्याकरता एक तरतूद केलेली आहे. नक्की समजायचं का आपण टॅब देत आहे म्हणून? म्हणून म्हणतो आपण मागे जाऊया, मागच्याला दिलं मग पुढच्याला काय नाही. सर देश प्रगती करतो मी त्यासाठीच बोललो, मागे टॅब दिले आता लॅपटॉप द्यावा. काय श्रीमंत महानगरपालिकेला 2,000 कोटीचे आपले ठेवी या ठिकाणी फिक्स डिपॉझिट केले, काय कमी नाही आपल्याकडे? किंवा नगरसेवक तर आपले स्मार्ट दिसतील. हा 2,000 कोटी ठेवतात आणि 75 लाखाची आपण याच्यामध्ये हे दाखवत आहे, नक्की काय येते तर सांगा आम्हाला. 3.38 नंबर पेज ज्याच्यामध्ये टॅबलेट PC अधिकारी नगरसेवक पदाधिकारी 75 लाखाची तरतूद या ठिकाणी दिसते. म्हणजे नक्की तुम्ही टॅब देणार असाल तर मी टॅबला विरोध नाही, विरोध करतो, कारण मागे जे टॅब दिले त्याचा वापर झाला नाही. आपण या ठिकाणी भले ते टॅब जमा केले असेल नसेल, परंतु भविष्यात पेपरलेस नवी मुंबई महानगरपालिका ओळखली जावी याकरता मी माझं प्रांजळ मत आजच्या अर्थसंकल्पीय संदर्भात मी मानतोय. जर आपण देणारच असाल, जर या ठिकाणी जसं मला दिसतंय, मी आपल्याला ते 2 वेळा वाचून दाखवायला पुन्हा दाखवू का? खरंच जर तसा असेल तर ही नवी मुंबई महानगरपालिका पेपरलेसच करायचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला असेल तर टॅबच्या ऐवजी लॅपटॉप या ठिकाणी द्यावा. आणि ही तरतूद आहे, या तरतुदीमध्ये वाढ करावी. वाढ किती साहेब? 2 कोटीची तरतूद त्या ठिकाणी करावी अशी आपल्याला विनंती करतो. नाही मी बोलण्यासारखं भरपूर काय सर, दमेल इतकं बोलेल, पण काय अडचण अशी आहे की 7 वाजलेले आहेत आणि मला तुम्ही 20 मिनिटं असताना बोलायला दिलं. पण इथून बोलतोय, इथून बोलतोय, तुम्ही फक्त इथून ऐकून इकडून सोडून देऊ नका. मी काही चुकीचं बोललं नाही, चुकीचं बोलणार नाही. आणि वायफाय चर्चा तर मी माझ्या आयुष्यात कधी केलीच नाही, मी लिहिलेलं पण नाही आणि लिहिलेलं वाचून पण दाखवत नाही. आता सोमनाथजी वासकरांनी मी साहेब मी इथला प्रकल्पग्रस्त नाही, ही माझी शोकांतिक आहे, पण या मातीत माझा जन्म झाला. गोटेली गावात, कोनसोली गावात मी माझे ऋणानुबंध आहेत. मी 12 वर्ष सेंट्रल लोकल मध्ये काम केलेलं आहे, तिथल्या लोकांशी माझ्या वडिलांनी 25 वर्ष सर्व्हिस केलेलं आहे, म्हणजे माझे ऋणानुबंध तिकडे. फक्त प्रकल्प असं जर दाखला नाही माझ्याकडे, इथल्या लोकांसाठी करण्यासाठी ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळी मी ती संधीचं सोनं या लोकांसाठी करेल. कारण यांच्या अंगा खांद्यावर खेळलंय. बाजूचे आम्ही एका बाजूला राहणारे पाच नगरसेवक झाले एका बाजूला राहणारे. सुषमा दंडे मॅडम असतील, मालती झरे असतील, माधुरी परब असतील, वडील आणि मी, असे 5 नगरसेवक आम्ही एका शेजारी राहणाऱ्या लोक झालेलं आहे. म्हणजे इथल्या लोकांचे इथल्या मातीशी इमान राखण्याचं प्रामाणिक ज्या ज्या वेळेला संधी मिळेल ना त्या वेळेला. सोमनाथ वासकर साहेबांनी जे सांगितलं ना दिवा पाटलांचं, इथं प्रेरणा स्रोत निर्माण झालं पाहिजे साहेब. 10 कोटी सुद्धा अशा कामाला कमी नाही पडले पाहिजे. ज्या ज्या वेळेला सिडकोवर आंदोलन झाली, ज्या ज्या वेळेला प्रकल्प कसा अन्याय झाला त्या त्या वेळेला दिवा पाटलांनी पुढाकार घेतलेला आम्ही पाहिलेला आहे. मी स्वतः माझ्या कंपनीच्या संदर्भात त्यांना भेटायला गेलेलो आंदोलनच्या बाबतीत, मी त्या माणसाला जवळून पाहिलेलं बोललेलं आहे. मग दिवा पाटलांच्या नावाकरता महानगरपालिकेने 5 लाखाची तरतूद करावी साहेब सूचना मांडली ना, मी तर सांगेन 5 लाख या माणसासाठी खूप कमी आहे. 1 कोटी अजून 1 कोटीची तरतूद आपण या ठिकाणी करावा.
जेणेकरून आदर्श निर्माण झाला पाहिजे. ज्या वेळेला तिथे आंदोलन होतील त्यावेळेला दिवा पाटलांचा पुतळा दिसेल त्या ठिकाणी असे स्मृती अंगात निर्माण झाली पाहिजे. या माणसाने आपल्या या मातीसाठी आपल्या या समाजासाठी काही नाहीतरी केलेलं आहे. म्हणजे सोमनाथ जीवास्कर साहेबांनी बाळासाहेबांसाठी 5-10 लाखाची 1 कोटीची तरतूद सुचवली तर दिवा पाटलांसाठी सुद्धा 1 कोटीची तरतूद सुचवली. ही जी मंडळी आहेत या देशाचं काही ना काहीतरी या लोकांनी केलेले सामाजिक बांधिलकी टिकवली आहे जोपासलेली आहे. अशा लोकांच्या स्मारकाकरता आपण कधीच कमी पडलो नाही पाहिजे. एक आदर्श समाजात आपला गेला पाहिजे. मी सोमनाथजींना धन्यवाद देतो की फक्त आज त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी भूमिका या ठिकाणी मांडली. त्यांच्या प्रत्येक भूमिकाशी मी संमत आहे. कारण सुद्धा मी या ठिकाणी विश्लेषण करून सांगितलेलं फारसं बोलणार नाही. परंतु आजच्या अर्थसंकल्प भाषणामध्ये प्रत्येक नगरसेवकाने सांगितले कंडोनियमच्या कामाबद्दल तेही बोलले. त्याच्यानंतर नगरसेवक निधी सुद्धा कारण 2.5 वर्ष कामच नाही झाली हो झाली असती तर आज बोलण्याची वेळच नसते आली. आज कोणीच इतक्या स्वरूपात इतक्या मोठ्या प्रमाणात बोललं नाही. बजेटमध्ये तरतूद असताना सुद्धा कामं झाली नाहीये. आज भविष्यात पण होतील कारण आता शंका निर्माण झाले कारण आम्हाला तर सवयच लागलेली आहे. मी तर आपल्या पत्रकार बांधवांचं स्मारक आठवे स्मारक काय होत नाही. भवन पत्रकारांसाठी भवन जागाच नाही आहे. भवनाची तरतूद कुठे करणार आणि 10 लाखात काय 10 लाखात काय होणार. भवन बांधताय माफ करा भवन स्मारक नाही. तर आपण आणखी काहीतरी स्मारकासाठी प्रोव्हिजन करतोय. याच्यामध्ये तरतूद आहे बसवेश्वर महाराजांचं स्मारक मौलाना आझाद साहेबांचं स्मारक अशा स्मारकासाठी आपल्याला जागा आहेच नाही. आणि ज्या जागा आपल्याकडे आहेत ते डेव्हलपमेंट आपण घेत नाही. त्या सिडको परत घेतात आपल्याकडून. प्रोव्हिजन करताना पहिल्या जागेचं नियोजन करा आणि मगच त्याच्या करता हेड बनवा. पण ज्या कामासाठी आम्ही सूचना करतो नगरसेवक त्याचं हेडच बनवलं गेलं नसतं त्यामुळे कामं या ठिकाणी होत नाहीत. स्मशानभूमीच्या संदर्भात सुद्धा मी तेच म्हणेन. स्मशानभूमी विजन आपण कधी घेणार आहेत मला माहित नाही. कधी प्रत्येक वेळेला याच्यामध्ये तरतूद येते. आम्ही ऐरवलीच्या स्मशानभूमीकरता सातत्यानं बांधतो कारण आजूबाजूचा परिसर आता डेव्हलप होतोय. स्मशानभूमी एअर एडजस्ट असलं पाहिजे. वातावरण प्रदूषित दूषित नियंत्रण करणारं यंत्र त्या ठिकाणी लागलं गेलं पाहिजे पण ते लागत नाही. मी तर बोलेल गावगावटाच्या सगळ्या स्मशानभूमीत या शहराच्या मध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्या स्मशानभूमीकरता ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी इंधनाची श्रमवाहिनी दहनवाहिनी सुद्धा बनवणं गरजेचं आहे. आमच्या आयुर्वेदात तशा प्रकारचं नियोजन करून ठेवलेलं आहे. फक्त आपणच त्या ठिकाणी ते लावत नाहीये किंवा त्याचा उपाययोजना करत नाही. परंतु भविष्यात आपल्याला जर प्रदूषण विरहित परिसर करायचा असेल म्हणजे स्मशानभूमीच्या आजूबाजूचा तर या सगळ्या गोष्टींची बारकाईनं आपण या ठिकाणी अभ्यास करून त्या लावणं गरजेचं आहे. फक्त एका ठिकाणी लावला म्हणजे काम होत नाही. पण त्या काम करताना कोणत्या ना कोणत्या गुन्हेगा आपण ठेवतो. आता काही गुन्हेगा अशा मोठ्या प्रमाणात राहिलेल्या आहेत ज्या गरजेच्या आहेत. आता काय भूखंड हस्तांतरित झाले. आता फेरीवाल्यांच्या भूखंडावर आपण सुद्धा काही ठिकाणी अतिक्रमणच केलेलं आहे. वाशी सारख्या शहरात आपण फेरीवाल्यांच्या भूखंडावर विभाग कार्यालय म्हणजे आपण कोणाला न्याय या ठिकाणी खऱ्या अर्थाने देऊ शकलो नाही. तर अन्याय करण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला असला पाहिजे. फेरीवाल्यांच्या नूतनीकरणाच्या माध्यमातून आम्ही 2200 रुपये प्रत्येक फेरीवाल्याकडनं घेतो. त्यांच्या फेरीवाल्यांच्या नूतनीकरणाच्या फी मधूनच ना मला वाटतं सगळ्या भाजी मंडळी आतापर्यंत 22 वर्षात बांधून झाल्या असत्या. परंतु कुठे आपल्याला फेरीवाला धरून नाही आपल्याला कुठले म्हणजे एकही पॉलिसी आपल्या आतापर्यंत मंजूर झालेली नाही. शहराचा विकास आराखडा अजून मंजूर झालेला नाही. त्यामुळे ह्या बाबी आता चर्चेत आलेल्या आहेत. म्हणून मी मग अशी म्हटलं की विकास आता आपण विकासाचा आराखडा करतोय पण जी भूखंड हस्तांतरित केलेली आहे कंडोनियम अंतर्गत त्याचा समावेश कोण करणार. तुम्ही आम्हाला नगरसेवकांना विचारत नाही त्यांच्या संकल्पना ऐकून घेत नाही त्यांच्या संकल्पना कसल्या प्रकारच्या थारा या भावना या ठिकाणी देत नाही कारण कम्युनिकेशनच राहिलं नाही. कम्युनिकेशनचा अभाव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महापौर मोदी दिसतोय. त्यामुळे शहरात खऱ्या अर्थाने विकास घडवायचा असेल तर नगरसेवकांना नक्कीच विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी विश्वासात कुठेच घेतलं जात नसल्यामुळे आज ही चर्चा या ठिकाणी होताना दिसते. सर सगळ्यात मोठा विषय आज आपण आयुर्वेदिक दिघ्यापासून दुर्गापर्यंत ज्या वेळेला येतो तर मोठ्या प्रमाणात आपल्या ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी जाणवतोय.
एक पर्यायी रस्ता या रस्त्याला असावा म्हणून महापूरमध्ये हा सगळ्यात मोठा विषय अच्छा भले आमच्या आयुर्लीकरांचा नाही तर संपूर्ण नवी मुंबईच्या जनतेकरता जो मुंबईला जाणार आहे मुलुंडवरून येताना आणि मुलुंडवरून वाशी सीबीडी पनवेल पुढे येथे जाणाऱ्या नागरिकाला वाहतुकीच्या दृष्टीकोन सोपस्कर पडेल असा एक मार्ग डीमार्टच्या मागून घनसोलीच्या खाडीपर्यंत गेलेला आहे तिथे सिडको आपली पूर्णपणे उदासीनता आहे एमएमआयडी इच्छुक नाही महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकून किमान जो अर्धा रस्ता राहिलेला आहे मँग्रोवचा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निकाली लागेल त्याची सगळी पूर्तता करण्यासाठी विद्यमान खासदार राजेंद्र विचारे साहेब या ठिकाणी आपला वेळ आणि सगळं सहकार्य करण्यास तयार आहेत परंतु महानगरपालिकेने आपले स्वतःचे पैसे म्हणजे मी तर म्हणेन 200 कोटीची तरतूद या ठिकाणी आजच्या बैठकीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आपण एक तरतूद करावी एमएमआरडी कधी आपल्याला सहकार्य करेल न करेल परंतु भविष्यात नवी मुंबईच्या जनतेकरता एक पर्यायी मार्ग या ठिकाणी व्हायला पाहिजे म्हणून आपण एक पाऊल पुढे गेलो पाहिजे कारण तो जर रस्ता झाला तर ट्रॅफिकची अर्धी समस्या या ठिकाणी मार्गी लागेल एलिव्हेटेड रस्ता होतोय पण तो नवी मुंबईच्या जनतेच्या काही उपयोगाचा नाही त्यांनी कुठेही नवी मुंबईतल्या फ्लायओव्हरला तो कुठे रस्त्याला उतरलेला तो रस्ता नाही म्हणजे एलिव्हेटेड रस्ता जो बनतोय जो डायरेक्ट म्हणजे ऐरोली ब्रिज पासून ऐरोली सेक्टर 3 मधल्या नाल्यातून डोंगर म्हणजे भारत बिजली कंपनीच्या मधून डोंगर म्हणजे तिथे टनल बनवून तो इथे डोंबिवलीला जाणारा रस्ता आहे पण तो रस्ता कुठेही कनेक्टिव्हिटी आपल्यासाठी नाही आपल्या नवी मुंबईच्या जनतेसाठी कनेक्टिव्ह नाही ज्याला जायचंय त्याने टोलवर जायचं टोलवरनं रिटर्न मिळवून पुन्हा त्या रस्त्याला जॉईंट भविष्यात तो रस्ता म्हणजे आता 2-4 दिवसात त्या कामाचा शुभारंभ सुद्धा होणार आहे परंतु जर तो काम झाला तर त्याचा भविष्यात नवी मुंबईच्या जनतेला उपयोग नाही तो एलिव्हेटेड मार्ग दोन्ही साईडला म्हणजे बेलापूर रस्त्याला उतरवला तर त्याचा खऱ्या अर्थानं वापर होईल तो होईल तो पुन्हा ट्रॅफिक मध्ये जाणार आहे जरी आला तरी त्याचा वापर केला तरी पण ज्याला डोंबिवलीला जायचंय तो मुंबईचा नागरिक त्या ठिकाणी लाभ घेणार आहे कारण आम्हाला उलट्या दिशेने प्रवास करून त्या मार्गावर यायचंय पण या रस्त्याला दुसरा एक पर्याय रस्ता डीएव्ही शाळे जाऊन ज्या ठिकाणी डीमार्ट आहे त्याला लागून रस्ता सिडकोने बनवला होता अर्धवट स्थितीत रस्ता सोडला घनसुलीवरनं येणारा रस्ता ज्याला पांबीच आपण संबोधूया त्या पांबीच्या रस्त्याचा फक्त एक मधला पॅसेज राहिलाय जिथे छोटासा ब्रिजची आवश्यकता आहे कारण छोटे छोटे वॉटर पॉन्ड्स म्हणजे आपल्या प्रकल्पग्रस्तांचे पॉन्ड्स आहेत तर त्या ठिकाणी महानगरपालिकेने छोटासा ब्रिज बनवला छोटासा म्हणजे भव्य स्वरूपात ब्रिज बनवला तर ती समस्या या ठिकाणी नक्कीच मार्गी लागेल कारण महापूरमध्ये आपल्याला विनंती करतो की आपण या जागेचा पाणी करा या ठिकाणी जी अडचण मँग्रोवच्या संदर्भातल्या ती पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला सर्वतोमध्ये आम्ही आपल्याला मदत करू केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत करू राज्य शासनाच्या माध्यमातून कारण खासदार राजेंद्र विचारे साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट आम्हाला या रस्त्याच्या संदर्भात म्हणजे आयुक्त साहेब बोलणं दिलेलं आहे परंतु महानगरपालिकेची स्वतःची भूमिका या ठिकाणी स्पष्ट असली पाहिजे 200 कोटीची तरतूद या आपण या रस्त्याकरता करावी जेणेकरून हा रस्ता झाला तर भविष्यातला सगळ्यात मोठा शॉर्टकटचा मार्ग सगळ्यात पर्यायी मार्ग जिथे कसल्या प्रकारची ट्रॅफिकची समस्या होणार नाही कारण तो हा रस्ता दोन्ही बाजूनी अर्धवट स्थितीत झालेला आहे जो मध्यभागी तो ब्रिज झाला तर खऱ्या अर्थानं भविष्यात आयुर्वेदातून सुपरफास्ट आपण कोपरखेडण्यापर्यंत जाऊ शकतो ज्या ज्या ठिकाणी फ्लायओव्हर आहे त्या फ्लायओव्हरला कनेक्टिव्हिटी राहील आणि भविष्यात जर तो फ्लायओव्हर याचा कन्नमोर नगर ते कोपरखेडा झाला तर तोही ती कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल त्यामुळे आपण एक पाऊल पुढे टाकूया आपण आपली जबाबदारी ओळखून या ठिकाणी काम करूया मी या ठिकाणी समस्यांच्या बाबतीत बोललो काही तरतूद करण्याच्या बाबतीत बोललो त्याचबरोबर जी कामं या ठिकाणी मागच्या वर्षापासून पेंडिंग आहेत आपण बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उद्घाटन केलं पण अजून ते पूर्ण झालेलं नाही त्या डोंबवर जे काय आपल्याला करायचं होतं आच्छादन लावायचं होतं ते लावलं गेलं नाही ते लवकरात लवकर पुन्हा तसं करावं जेणेकरून एक आदर्श आम्हाला डोळ्यासमोर ठेवून चालता येईल
कारण आमच्या नवी मुंबईत पाहण्यासारखं काय राहिलं असेल, एक रॉक गार्डन, दुसरं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि वंडर पार्क आहे. म्हणजे आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन हा साफ असला पाहिजे, जेणेकरून आपण जी कामं घेतलेली आहेत गेल्या 5 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल. सर्वांनी सदस्यांनो, शेवटचे सदस्य बोलत आहेत, कृपयाची नोंद घ्या. मी आपलं अभिनंदन करतो साहेब की मागच्या महापौरांनी ते पाऊल दोन पाऊल पुढे टाकून ते काम केलेलं आहे. आपण जे काम राहिलेलं आहे ते आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्हावं आणि नवी मुंबईतील जनतेला खऱ्या अर्थानं बाबा साहेबांची आठवण त्या स्मारकाच्या माध्यमातून आणि आमच्या दृष्टिकोनातून, पाहण्याच्या दृष्टिकोनातून काही ना काहीतरी या नवी मुंबईतल्या महानगरपालिकेने नवी मुंबईच्या जनतेकरता दिलं आणि ते एक आयकॉन म्हणून या ठिकाणी ओळखला जाणार आहे. परंतु काही त्या कामांची पूर्तता अजूनही झाली नाही. ती पूर्तता या बजेटमध्ये घेतलेली आहे परंतु ती पूर्णत्वास जाणं गरजेचं आहे. महापौरमध्ये खऱ्या अर्थानं अशा ज्या उद्यान आपण विकसित करण्यासाठी घेतलेले आहेत, काही लोकांनी सांगितलं फुलपाखरूंचं उद्यान असं, कोणी सांगितलं गुलाबांचं उद्यान असं, खरं आहे की इथे जे आपण करतो ते युटिलायझेशन इम्प्लिमेंट करतोय, आपण आपल्यासाठी नाही करत आहे, इथल्या जनतेसाठी करतोय. म्हणून हे जे काय उद्यान आपण विकसित करणार आहोत त्या उद्यानाच्या बाबतीत आपली उदासीनता असली नाही पाहिजे. मागच्या वेळेला सोनाली मॅडम नसतील, सुद्धा आपल्या अंकुश सोनालीच्या पत्नी नगरसेविक आहेत, त्या भागात दोन ठिकाणी उद्यान निर्माण झाले, उद्घाटन मोठ्या स्वरूपात झालं, पण एकही लाईट या उद्यानात नाही. आपण बनवतानाच का प्लॅनिंग करत नाही मला समजत नाही. उद्घाटन होण्यास 3 वर्ष झाली, प्रेमी जणांसाठी बनवलेलं उद्यान अशी आता त्या उद्यानाची ओळख झाली. माझ्या सेक्टर 3 मध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान नागरिकांसाठी खुलं होऊ शकत नाही कारण त्याला मध्ये उद्यानामध्ये लाईट नाही. चर्ची गार्डन अशी ओळख झालेली आहे. आपण का नियोजन करत नाही मला हेच कळत नाही. गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही सातत्याने होतो अशा प्रकारचं त्या हाय टेन्शनच्या खाली उद्यान बनवलंय, पण एकही लाईट. चांगलं उद्यान बनवलंय, उद्यानाबाबत नागरिकांची कसल्या प्रकारची तक्रार नाही, सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापर होणारं उद्यान म्हणून त्याची ओळख झालेली आहे. परंतु एका मध्यभागी असलेल्या उद्यान असं आच्छादन केलंय की आतमध्ये कोण बसलंय तेही सुद्धा दिसत नाही. मग ते काय प्रेमी युगुलांसाठीच बनवलंय की अशी शंका नागरिक, ज्येष्ठ नागरिक आमच्या समोर बोलून दाखवत आहेत की महानगरपालिका एखादं उद्यान बनवतं तर त्या उद्यानाबरोबर लाईट आली, लाल माती आली, त्याचे जॉगिंग ट्रॅक आले, खेळणी आली, त्याचबरोबर बेंचेस आले, या सगळ्यांची उपाययोजना करत आहेत. तर आम्ही सातत्यानं बोलून सुद्धा त्याची दखल या ठिकाणी घेत नाही. अर्थसंकल्प मी चेक केला पण कुठे त्याची तरतूद सुद्धा मला जाणवली नाही. आता तुम्ही सगळं कॉमनमध्ये घेतलं असेल तर ती वेगळी गोष्ट. आमच्या आयुर्वेदला सेक्टर 3 मध्ये राजीव गांधी उद्यानामध्ये एकच खेळणं सातत्यानं तक्रार केलं पण आता या बजेटमध्ये त्याची तरतूद घेतली आहे. ऐकतो मध्ये महापौरमध्ये मी आपल्यालाच विनंती करेन, आपण आमचे सर्व सर्व आहेत, आपण इकडून ऐकून इकडे सोडलं तर आमचं काय होणार. आणि आतापर्यंत तुम्ही चांगलं ऐकलेलं आहे, सकाळपासून तुमचा संयम मी पाहतोय, सगळ्यांना बोलायला संधी देत आहे. हसत खेळत वातावरण हसत वातावरण असलं पाहिजे, पर इकडून ऐकून इकडून सोडून देता कामा नये. कारण या भावना नगरसेवकांच्या हा चिडायचं तर अजिबात नाही सर, चिडू नका, अजिबात चिडू नका. आम्ही तुम्हाला कांद्यावर घेणार पण चिडू नका. झालं माझं, संपलं. बोलण्याची संधी मला दिलेली आहे त्यामुळे मी नक्कीच महापौरमध्ये आपलं कौतुक सुद्धा करणार, आयुक्तमध्ये आपल्याला विनंती सुद्धा करणार. तर आपण काय ठिकाणी ना उणीवा ठेवलेल्या आहेत, त्या उणीवा आम्हाला बोलून दाखवल्या पाहिजेत आणि आमच्या भावना या सभागृहात बोलल्या गेल्या पाहिजेत. मग त्या मग ती बैठक सर्वसाधारण असो की अर्थसंकल्पाची असो, आपल्यालाच आमचे सर्व सर्व आहेत. त्यामुळे आम्ही आता जास्त बोलणं सुद्धा उचित वाटत नाही. आपण आम्हाला महापौरमध्ये मी आपलं अभिनंदन करतो की 11 वाजल्यापासून आपण या सभागृहात आहात. चांगल्या खेळीमेळीच्या वातावरण आजचा दिवस जर कमिशनर साहेब असते ना तर खरंच बोलतो मी, आजच 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 संपवून टाकलं, आपण विषय संपवून टाकला. आपलं जे आवय ते तुम्ही आम्हाला देणार आहात, पण ऐकण्याची भावना ऐकणारेच कमिशनर साहेब इथं नाहीत हे आमचं. आज जर ते असते तर खरंच सांगतो मी ह्याच वातावरणात आम्ही तर 2-2 वाजेपर्यंत बसलो साहेब, तुम्ही पण असाल 2-2 वाजेपर्यंत अर्थसंकल्पाची बैठक सुधार साहेब आपण पण असाल. अशाच खेळीमेळीच्या वातावरणात अशीच बैठक संपन्न हो झाली पाहिजे. म्हणून मी पुन्हा एकदा महापौर साहेब आपले अभिनंदन करतो आणि आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि जी कामं या नगरसेवकांनी सुचवली नगरसेवक निधी साहेब
नगरसेवक निधी आपण या ठिकाणी वाढवावा, नगरसेवक निधी 20 लाख करावा आणि प्रभाग समिती निधी या ठिकाणी 70 लाख करावा अशी आपल्याला विनंती करून थांबतो. धन्यवाद.